डाउनलोड द Z5 ऍप नाउ. नेहमीच नवनवीन येणाऱ्या प्रत्येक मालिकेसोबत स्टायलिंगचे दागिन्यांचे काही नवीन ट्रेंड रुजू होऊ लागलेत. काहींना जान्हवीचं मंगळसूत्र आवडलं तर काहींना सुमीच्या साड्या. जाणून घेऊया मालिकांमुळे रुजू झालेल्या काही निवडक स्टायलिंग ट्रेंड विषयी. पुढचं पाऊल या स्टार प्रवाहावरील मालिकेतील अक्का साहेब यांचा लुक हा प्रेक्षकांमध्ये कायमच चर्चेचा विषय ठरला. काठापदराच्या भरजरी साड्या, त्यावर भरगच्च दागिने आणि डोक्यात गजरा असा सुंदर लुक असणाऱ्या शिस्तप्रिय अक्का साहेब सर्वांनाच आवडल्या. मात्र अक्का साहेबांच्या लुक मधील ट्रेंड झालेली गोष्ट ठरली ती त्यांच्या गळ्यातील मोठं मंगळसूत्र आणि बोरमाळ. नेहमीच कोल्हापुरी साज, ठुशी, लक्ष्मीहार घालणाऱ्या अक्का साहेबांचं लांबलचक मंगळसूत्र आणि बोरमाळ प्रेक्षकांना अतिशय आवडली. अनेकांनी त्यांच्या लग्न समारंभामध्ये हा लुक ट्राय केला. त्यांचं मोठं मंगळसूत्र आजही ट्रेंडी आहे. झी मराठीवरील जय मल्हार या मालिकेला बरीच प्रसिद्धी मिळाली. मात्र या मालिकेत बानूने घातलेली बानू नथ ही बराच काळ चर्चेचा विषय होती. अनेक स्त्रियांनी त्यावेळी ही नथ खास बनवून घेतली होती, तर काहींनी बाजारात अनेक ठिकाणी फिरून ही नथ विकत घेतली होती. मूळची कारवारी पद्धतीची असणारी ही नथ त्या काळी बरीच प्रसिद्ध झाली होती. होणार सुनमी या घरची म्हणत सगळ्यांची लाडकी ठरलेल्या जान्हवीच्या तीन पदरी मंगळसूत्राची क्रेज या मालिकेच्या काळात बरीच वाढली होती. त्यावेळी लग्न करणाऱ्या अनेक मुलींनी अशा स्टाईलचं मंगळसूत्र आवर्जून बनवलं होतं. फुलपाखरू मालिकेची हलकी फुलकी प्रेमकथा गाजली असली तरी या मालिकेतील एक दागिना प्रेक्षकांना खूप आवडला. तो दागिना म्हणजे वैदेहीचं मंगळसूत्र. पानांची डिझाईन असलेल्या या छोट्या मंगळसूत्राची भुरळ अनेक स्त्रियांना पडली होती आणि त्यांनी हे मंगळसूत्र आवर्जून बनवलं होतं. कलर्स मराठी वाहिनीवर काही वर्षापूर्वी आलेल्या सखी या मालिकेमुळे एक गोष्ट ट्रेंड मध्ये आली आणि ही गोष्ट होती ब्रेसलेट मंगळसूत्र. या मालिकेत एका पात्राच्या हातात दाखवलेल्या मंगळसूत्राची क्रेज अद्यापही कायम आहे. तुला पाहते रे या मालिकेनं सुरुवातीपासूनच प्रेक्षकांची पसंती मिळवली. मात्र त्यापेक्षा क्रेज झाली ती ईशा विक्रांतच्या लग्नाची. यावेळी ईशाने गळ्यात घातलेला पिंक खड्यांचा छोटासा सर त्यावेळी खूप चर्चेत आला होता. सूरनवा ध्यास नवा या रियालिटी शो न अनेकांची मनं जिंकली, तर यातील स्पृहाच्या लुकची चर्चा प्रेक्षकांमध्ये कायम असायची. यातील एका एपिसोड मध्ये स्पृहाने नेसलेली पोपटी पेशवाई नऊवारी आणि त्यावरच जांभळा ब्रॉकेटचा ब्लाऊज अनेकांना आवडला. त्यानंतर नऊवारीवर ब्रॉकेट ब्लाऊज घालण्याचा नवा ट्रेंड स्त्रियांमध्ये सुरू झाला असं म्हणायला हरकत नाही. मी मिरवणार सगळ्यांची जिरवणार असं म्हणत सगळ्यांना हिसका दाखवणाऱ्या सुमीचं समर सोबतचं लग्न बरंच गाजलं. लग्नात सुमीने नेसलेली बुट्ट्यांची साडी कालांतराने ट्रेंड मध्ये आलीच. मात्र लग्न समारंभांमध्ये अनेक स्त्रियांनी सुमी पॅटर्न साडी चांगलीच डोक्यावर घेतली. कलर्स मराठीवरील स्वामिनी या पेशव्यांच्या इतिहासावर आधारित मालिकेमुळे पुन्हा एकदा पेशवाई दागिने चर्चेत आले आहेत. कर्णफुले, बुगड्या, चिंचपेटी असे दागिने चर्चेत आले. मात्र सध्या या मालिकेमुळे एक दागिना बराच ट्रेंड मध्ये आणि हा दागिना आहे सोन्याचे कान. संपूर्ण कानावर बसणारा हा दागिना स्त्रिया पुन्हा एकदा आवर्जून खरेदी करू लागले. रंग माझा वेगळा या स्टार प्रवाहावरील मालिकेतील सौंदर्य इनामदारच्या स्टायलिंगचं अनेकांना कौतुक आहे. पेस्टल कलर मधील साड्या, त्यावर हलकी ज्वेलरी, थोडासा मेकअप, लॉंग अँड ट्रेंडी इयरिंग्स आणि कॉन्ट्रास्ट ब्लाऊज पॅटर्न हा सौंदर्याचा लुक सध्या खूपच गाजतोय. अनेकांनी तिचा हा लुक पार्टीज मध्ये कॅरी करायला सुरुवात केली आहे. तर हे होते मराठी सिरियल्स मुळे सगळीकडे रुजू झालेले स्टायलिंग ट्रेंड. यापैकी कोणता ट्रेंड तुम्ही फॉलो केलाय आणि यापैकी कोणता ट्रेंड तुम्हाला आवडतो हे कमेंट्स मध्ये नक्की सांगा. मराठी टेलिव्हिजन इंडस्ट्रीचे असेच अपडेट मिळवण्यासाठी पहा आणि सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबज. डाउनलोड द Z5 ऍप नाऊ.